नागपूर औरंगाबाद घोटी महामार्गावर पुलगाव रामटेके लेआउट जवळील वळणावर असलेल्या नाल्यात 22 जानेवारी रोजी एक गॅसचा टँकर MH-12 NX-93 समोरून येत असलेल्या बैल बंडीला वाचविण्यासाठी गेला असता 20 फूट खोल नाल्यात पडला. मात्र सुदैवाने टँकर चालवत असलेल्या ड्रायव्हरला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. HP गॅसचा टँकर हा पुणा येथील चाकण मधून गॅस भरून नागपूर खापरी गॅस स्टेशनवर गेला होता. तेथून गॅस रिकामी करून परत पुण्याकडे जात असताना सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती चालक मोहम्मद शकील अमनुल्लाह कुरेशी वय 33 वर्ष राहणार कोडखेड प्रतापगड उत्तर प्रदेश यांनी सांगितले. पुलगाव जवळील या वळणावर अनेकदा या अगोदर सुद्धा अपघात झाले आहेत. अनेक वर्षापासून हा वळण रस्ता धोकादायक ठरत असून याकडे राज्य महामार्ग बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे अशी तेथील नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. या वळणावर अगोदर गतिरोधक बांधले होते म्हणून अपघात कमी होत होते. मात्र या रस्त्यावर डांबरीकरण केल्यामुळे गतिरोधक समतल झाले आहे. त्या कारणाने वाहन चालविणारे वाहन चालक भरधाव वेगाने वाहन चालवतात ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.